माजरी येथील स्थानिक वार्ड क्रमांक 5 येथील रहिवासी एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न रवी हिरागट राहणार गांगडी भाटिया शहरालगत राज्य गुजरात या युवकासोबत करून दिले. या लग्नासाठी घुगुस येथील दोन पती पत्नी व इतर एक महिला तसेच गुजरात येथून आलेली युवकाची एक महिला नातेवाईक यांनी मध्यस्थी करून लग्न जुळवले. दरम्यान मुलीला हे लग्न मान्य नसल्याने या लग्नासाठी तिने नकार दिला होता. मात्र रवी हिरागड यांच्या कुटुंबियांतर्फे मुलीचे वडील यांना 1,30,000 रुपयाचे आमिष दाखवून मुलीचे लग्न रवी हिरागड यांच्या सोबत करण्यास प्रवृत्त केले. सदर मुलगी सासऱ्याला पिण्यासाठी पाणी घेऊन गेली असता मुलगी घरात एकटी असल्याचे संधी साधून सासऱ्याने मुलीचा हात पकडून शारीरिक सुखाची मागणी केली, परंतु मुलीने सासऱ्याला शिवीगाळ करत विरोध केला. पीडित मुलीने सर्वप्रथम तिची आत्या राहणार वार्ड क्रमांक 5 हिला भ्रमणध्वनीद्वारे दिली. दरम्यान मुलीचे पती रवी व सासू भावना या घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत पती व सासूला सांगितली, परंतु मुलीच्या गोष्टीवर भरोसा करण्याऐवजी सासू ससरे पती यांनी उलट पीडित मुलीला शिवीगाळ केली व म्हणाले की तुझ्या सावत्र आई व वडील यांच्याकडून तुला 1,30,000 रुपयात विकत घेतले आहे. असे बोलून पती रवी व सासू सासरे यांनी वारंवार मानसिक त्रास देऊ लागले. पती सासू सासरे यांच्या मानसिक छळाला कंटाळून आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची व्यथा पीडित मुलीने आपल्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून सांगितली. दरम्यान पीडित मुलीचे आई वडील 4 महिन्यापासून गुजरात येथे वास्तव्यास असल्याने ते आपल्या मुलीला माजरी येथे घेऊन परत आले. दरम्यान पीडित मुलीला आत्या व शेजारच्या लोकांनी पीडित मुलीला तिच्या ससुरवाडीत घडलेल्या अत्याचाराची पोलिसात तक्रार देण्याची सल्ला दिली. दरम्यान पीडित मुलीने माजरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. माजरी पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे देवी प्रसाद सीताराम वर्मा वय 50 राहणार घुगुस जिल्हा चंद्रपूर, सीमा सूरजराम वय 35 राहणार दफाई नंबर 2 माजरी जिल्हा चंद्रपूर, ताराबाई शंकर इप्पावार राहणार शास्त्रीनगर घुगुस जिल्हा चंद्रपूर, मालती देवी प्रसाद वर्मा वय 44 राहणार घुगुस जिल्हा चंद्रपूर यांच्यावर करम 376(2) आम JKN 354 अ 504 506 34 RW 4.6.8.17 PASCO RW 4.5.6 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुजरात येथील आरोपींना अटक करणे बाकी आहे. यापूर्वी पैशाचे आमिष दाखवून अनेक मुलींचे लग्न इतर राज्यातील युवकांसोबत झाल्याचे प्रसार माध्यमातून उघडकीस आले आहे. या प्रकरणामुळे असे दिसून येते की जिल्ह्यात गोरगरीब कुटुंबांना पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची इतर राज्यात विक्री केल्याचे प्रकार समोर आले आहेत. व या सर्व प्रकरणात राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचे चित्र दिसून आले आहे. या प्रकरणात संपूर्ण आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच स्पष्ट होईल की या टोळीत किती लोक सहभागी आहेत व या टोळीचा म्होरक्या कोण आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सरदार पाटील व ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक M.चापसे व पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर खोटेकर यांचे पथक करीत आहे. अनिल इंगोले, माजरी प्रतिनिधी. एका व्यक्तीने त्याच्या मुलीचं लग्न गुजराती व्यक्तीसोबत जुळवलं होतं. त्या लग्नाच्या मध्यस्थीसाठी घुगुस येथील एक पती पत्नी, दुसरी एक महिला आणि गुजरातमधून त्या मुलाचे नातेवाईक म्हणून आलेली एक महिला यांनी मध्यस्थी केलेली होती. ज्या दिवशी लग्न करण्यासाठी ते लोक गुजरातवरून आणि घुगुस वरून इथे पोहोचले त्या दिवशी येथील ज्या मुलीसोबत त्याच्या मुलीसोबत लग्न जमलेलं होतं ती मुलगी पळून गेली. त्यामुळं त्याच्या वडिलांनी सांगितलं की माझी इज्जत जाईल आणि तुझं लग्न नाही केलं तर मी मरून जाईल असं म्हणून छोट्या मुलीला त्या मुलासोबत लग्न करायला तयार केलं. ती मुलीचं वय 14 वर्ष होतं, परंतु ते माहीत असताना सुद्धा त्या मुलीसोबत या सर्वांनी मिळून तिचं लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर इथून घुगुसला गेले, घुगुसवरून ते गुजरातला चालले गेले. गुजरातमध्ये मुलगी ती राहत असताना त्या मुलीच्या सासऱ्यानं तिच्यासोबत शरीर संबंधाची मागणी केली, तिचा हात पकडणे, तिच्याशी इच्छा व्यक्त करणे, मला तिच्यासोबत झोपायचं आहे अशी वारंवार इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस मुलीनं तिच्या वडिलांना कॉल करून सांगितलं की सासऱ्याकडून असा त्रास होत आहे. त्यावेळेस मग तिच्या वडील गुजरातमध्येच राहत होते 4 महिन्यापासून. त्यांनी त्या मुलीला घेऊन माजरी येथे गावी आले. माजरी येथे आल्यानंतर तिचे जे काही इतर नातेवाईक आहेत, घराशेजारचे लोक आहेत, तिला तिने झालेली घटना सांगितली. मग त्या लोकांनी सांगितलं की तुझ्यासोबत हे चुकीचा प्रकार झालेला आहे, तो वयकमी असताना तुझं लग्न लावून दिलं आहे आणि तो अल्पवयीन आहे आणि तुझा सासरा पण इच्छा व्यक्त करताय, त्याचा उद्देश काही बरोबर नाहीये असं तिला जाणीव करून दिल्यामुळे ती मुलगी पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशन येऊन तिनं तिच्या बुवासह येऊन तक्रार दिली. आपण ती तक्रार दाखल करून घेतली, गुन्हा दाखल केला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 6 आरोपी अटक करण्यात आले आहेत. गुजरात येथील आरोपी अटक करणं बाकी आहे आणि तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चाटसे पोलीस स्टेशन वरोडा यांच्याकडे देण्यात आला आहे. तपास पथकातील महिला अधिकारी असल्यामुळे तपास चालू आहे.